गाडी आली मग बरं झालं. कुठे कुठे फिराय भेटत मला. आम्ही चाललो होतो कुठे कारभारांच्या घरी. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आमच्या सोसायटीच्या इकडे आलेलो आहे. आज आम्ही चाललेलो आहोत लग्नानिमित्त निडीला. आमच्या सोसायटीमधले सहयोगांचं एक लग्न आहे, आम्हाला निमंत्रण केलेलं आणि सोसायटी सगळ्या माणसांनी ठरवलेलं अगोदरपासून की आपल्याला जायचं आहे. आज हळद आहे आणि उद्याला लग्न असणार आहे. तर आज आम्ही चाललो आहे निडीला. ॲक्च्युली रोह्यातच आहे ते आणि प्रवास असणार आहे ही आमची गाडी इकडे गेले. इकडे आमचे वस्कर साहेब आहेत. नमस्कार. त्याची मुलगी देवो आणि इकडे सगळेजण बघा. तर चला चाललंय गावाला लग्नाला. आणि फुल धमाल मजा मस्ती असणार आहे. आज वस्ती होणार तिकडे हळदीला. उद्याला लग्न. नमस्कार. भरपूर दिवसांचं सगळे भेटतात. तुम्ही आलात बरं. होय. तर चला चला या. गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या. चला इकडे प्रश्न पण आहे. दुपारचे बरोबर वाजलेत 2:15 आणि आमचा प्रवास सुरू झालाय. तर मुंबई गोवा हायवे. चलो लेफ्ट साइडला गेलो की वडखड. हा वडखड इकडे इथेच पुढे वडखड आहे नका. मंडळी फायनली पोहोचले. मी पावणे बसला. कोणता कर आणि इकडे प्रज्ञ ह्याच्या मागचा झोपा काढून उठलाय ना. उठलेला. हा आम्ही मागच्या टायमाला आलो ना इकडेच थांबलेलो. आपल्यासाठी ते स्पेशल घर दिलेलं मोठं राहायला. तर ह्या टायमाला पण आम्हाला घर स्पेशल एक दिले ते काका तिथले मस्त. बघूया कुठे आहे त्यांचं. इकडे पाटीच घर आहे तिथून दिसतं इकडं. पण हा पूर्ण गावचा वातावरण पूर्ण मस्त वाटतं इकडे. झोप काढलीस की नाही? झोपलेली मी पण थोडे रिफ्रेश वाटत आहे. अदू गावी आता बघितलं इथेच लाव. पाटी जा पाटी पाटी आहे ना. पाटी एवढी जागा पाटी आहे भरपूर आहे. यांना फोन केला मी. एवढं आपण 12 जाऊ. ठीक आहे 12 जाऊ. मग 12 तिथे वाटते आम्हाला. आपलेच पिकनिक आहे असं वाटतंय. आलो लग्नाला असं वाटतं पिकनिकला. हा बंगला बघा. आम्हाला इथे सहा दिलेला मागच्या टायमाला राहिलेलो. फुल मजा केली. त्या पोपटी इपटी बनवलेली. आज बघूया प्लॅन होतोय काय. होईल पुण्याच्या शेंगा चवडीच्या शेंगा शेती वाला झालेले यंदा काय हो इकडे पुण्याच्या शेंगा लावपूर्वी आपण करायचंच आहे. करायचंच आहे. आपण बाहेर राहणार मार्केट मधून. मार्केट मधून आता फुल तर लेट आहे. बाजार शेगा असतात वाला अजून फुलत आहे. हा लेट आहे. जानेवारी मध्ये येतात. हो इथे राहायचं आहे आम्हाला. एक नंबर वातावरण इकडे चाललंय. भारी वाटतं असं वाटतं गावाला आलंय. आणि हे आमचे कारभार साहेब गावाला अगोदर चालले. त्यांच्या गावाला आलोय बरोबर 2 वर्षांनी बरोबर. वरती टायरस एकदम भारी. हा बघा हा मोठा सा त्यांचा घर आहे.
नाही मला. तुमचा बाबू कुठे आहे? बाबू येते. काका नमस्कार, बरे आहेत ना काका? हो बरे. तेव्हा काका काकांना भेटले 2 वर्षाने. किचन बघ एवढा मोठा, इथेच आम्ही चाय बनवलेली आहे. इकडे चाय बनवलेली मस्त गरम गरम, एक नंबर. ते काका एकटेच असतात, बाकी त्यांची फॅमिली सगळे मुंबईला दुपिटीवाले. मस्त वाटतंय, फ्रेश झालंय जरा. आणि आता या जरा तुम्हाला दाखवतो इकडचा नजारा, गावाला कसा फील असतो तो. हे बघा, काकांनी मस्त मस्त झाड लावली सगळी. असं घर पाहिजे गावाला, असं घर पाहिजे. किचन तर मला खूप आवडलं, किचन लय भारी होतं, एवढं मोठं किचन आहे. मिरच्या नुसत्या फुलल्यात हवाय तेवढ्या. आणि आजूबाजूला मस्त झाड आहे ना. किती मिरच्या झाल्यात बघू. तिखटवाली मिरची असते, तिखटवाली मिरची, लवंगी मिरची, मस्त छान वाटलं एकदम. आम्ही आलो मागच्या टायमात हे नव्हतं केलं त्यांनी. नॅचरल मिरची विदाऊट खताची. वांगी बघा, वांगीवरती वांगी पण झाली तू किती. भरपूर आले वांगीच वांगी आले, वांगी झाली तू. फुलं बघा किती फुलले ते. भरपूर आले वेडगी मिरची होते बघा ना, वेडगी मिरची. आणि केळी बघा, छोट्यातली केळी. आणि केवढी बापरे केळी बघ झालेत, एक नंबर यार. छोट्यातली केळी रे, जबरदस्त. साफसफाई छान ठेवले, मस्त केले. काका गावात असतो ना. पपईचं झाड आहे, ती कारली वरती कारली पण पाहते. म्हणते पपई आले, हो का? छोट्यातला छोट्यातला पपई आहे. एवढे खाली आले, मस्त आहे. पावसात नजर येते भारी असतील. शेगट पण आहे, माझी जीभ झाड पाहिजे. माझे ते सगळे आहेत. चिकू आहे, चिकू लावलाय. हे जास्वंद आहे, छोट्या छोट्या झाडावरती चिकू झाले आहेत. कच्चे आहेत अजून ते, मग पिकल्यावरती काढायचे. कच्चे जागा मस्त घेतल्याची ना घराच्या आजूबाजूला. एक नंबर, मस्त वाटला, रिफ्रेशिंग वाटला एकदम. एक नंबर. चला चहा पिऊया. आज आमची पोपटीची पार्टी पण होणार आहे. तेव्हा नव्हती ना ते, हा तेव्हा नव्हती. हो आम्ही आलो तेव्हा अभिचरण आला. अभि मिरच्या बघा, मिरच्या पोपटीत टाकायला मिरच्या. आमच्या मस्करांच्या चकण्याची सोय. मिरच्या पासून खायचंच नाही, चकणांना भेटला तो घ्यायचा. उतराल परत मग सकाळी. झाले ना तरी स्पेशल गाडी आहे, 2 मिनिटं थांबव. टाकी थोडं हजाराची टाकी आहे, पाणी भरले. MIDC चा पाणी येतो तिथे सकाळी भरायचं, बाकी यात सोडून द्यायचं. टाकी टाकी कसलं पाणी सगळे जण येऊन मस्त रिफ्रेशिंग मूड मध्ये भारी वाटत. आज रात्री हल्दी मध्ये नाचायचंय, त्याच्या अगोदर पोपटीचा प्लॅन होणार आहे. आमची पब्लिक चाललंय आता कुठे, दुसऱ्या वाडीवर, दुसऱ्या गावात चाललंय. आणि आम्ही चाललोय पुढे सामान आणायला, आणि लग्न घरात पण जायचंय भेट द्यायला. सगळे जण फ्रेश झालेत आणि चाललोय संध्याकाळचं सूर्यास्ताची वेळ. आणि कोवळ कोवळ ऊन आहे. गाडी आली मग बरं झालं. कुठे कुठे फिरायला भेटतं मला. आम्ही चाललो होता कुठे, कारभारांच्या घरी. तुमचं घर 2 वर्षाने बघणार परत. गाव तुमचं गाव मंदिरात पण गेलो. कधी बाईक आली ना तिथनं वरती चढायचं आपल्याला. आणि तो समोरचा 2 गाड्या, ती गाडी उभी आहे ना तिथं माझा घर आहे. आपण तिथेच गेलो, आपलं आता वरून जायचंय, तिथून नाही जायचंय. अच्छा अच्छा, हा या आतमध्ये खराबटी खराबटी कोळीवाडा. चला चला जाऊ द्या, तो समोर इथे जरा. चला हा बोगद्यात ना रस्ता आहे वरून कोकण रेल्वे. वरून कोकण रेल्वे, वरून कोकण रेल्वे. त्यांना मेढा लागतो वेगळं कसं होईल. तुम्हाला कुठला आहे, तुम्हाला कुठला आहे? आम्हाला मेढा, त्यांना अष्टमी. बरोबर
कपड्यावर किती आहेत? कसा कसा आम्ही आलो इथपर्यंत, सगळे जण चेपून चेपून आले, जवळच होता खराब की बाजूला उतरलोय कारभारच्या सासरवडी आलोय मी आणि आपली कोकण रेल्वे बाजूलाच आहे. कुठली ट्रेन आहे? मँगलोर, मँगलोर LTT मँगलोर. वा वा एक नंबर, जबरदस्त. शेंगा बेंगा किती झाल्यात बघा, फुला बघा, फुला बुंदे शेंग फुला झाले. कुठला? एक नंबर. अच्छा आई चप्पल एवढ्या मोठ्या लांबड्या, एवढ्या मोठ्या लांबड्या शेंगा, बापरे. एक शेंग बघा केवढी आहे, साडेपाच वाजलेत, दिवस समान पडी गेली. बापरे शेंगा लांबड्या बघा किती आहेत. माड घरावरच गेला तुमच्या, माड घरावरच गेलाय. तेच तर, डायरेक्ट घरावर गेल्या माड. मस्त आहे ओ, मस्त आहे ना. हा इकडे बघा वरती घरटे बिरटे झालेत, एक नंबर. मेहता पोट्टी खाल्ले रात्रीचं जेवण, काय चिकन भाकरी झालेच खाऊन अर्धे एम्बर खातात आणि अजून अर्धे बसणार आहेत. रस्सा दाखव कुठे आहे पूर्वा, रस्सा तो बनून असे ताटं घ्यायचे प्रत्येकाकडे. भात पण आलाय लग्न घरात ना, आणि या जेवायला सो म्हणजे रात्रीचं जेवण झालेलं आहे, पोपटी होती आणि खास करून चिकन भात वगैरे. आमचे सगळे मेंबर्स आलेले, सगळेजण जेवले जातात आणि तिकडे आता बेंजो पण वाजतोय नवऱ्याच्या घरात, तिकडे जाऊया. दीपांकर आपला भाऊ, त्याचं लग्न आहे. आमच्या सोसायटीतल्या मडवी बहिणी आहेत ना, म्हणजे आमचे मडवी भाऊ तुम्हाला दिसले असतील जुन्या व्हिडिओमध्ये, त्यांच्या मेहुनाचं लग्न आहे, त्यांच्या गावातच आहेत ते. सो आज हळदीचा कार्यक्रम त्या निमित्ताने मी आलो आहे आणि उद्या लग्न असणार आहे. लग्न थोडंसं इथून लांब आहे गाव, ते न्हावे म्हणून काहीतरी गाव आहे, तर तिकडे जायचं आहे. आज अन्नास आहे, तिकडे पते आहे. पते बऱ्याच दिवसानंतर डायरेक्ट निडीत भेटलं काय, इकडे नंदू आहे आणि आमचे मस्त साहेब संदीप फसकर. सोसायटीतले मेंबर पाटणा पण खूप आले, आता 10:30 एक गाडी दिली, गाडी नाही पाहिले. कुठं आहेत ते आमचे सरपंच साहेब? कसा वाटलं गाव इकडे? एक नंबर, भारी ना. आज वस्ती इकडेच करायची आहे. हा Thank you.
सबस्क्रायबर याच गावचे ना तुम्ही? वा आमचे मेंबर अजून यायचे बाकी आहेत, नाचायला गर्दी खूप झाली इकडे. कोली बघा तिकडे आमचे मडवी भाऊ
डान्सेला गुड मॉर्निंग. सकाळची वेळ, कोकोनट व्हॅली बघा, नेटिव स्टेशन आणि कोरा चहा सकाळचा गावाकडचा. बाय बाय. अण्णा सगळे चाललेत, एक साखरपुडा पण तळ्यामध्ये तिकडे चाललेत, पत्ते वगैरे हळदीला आले होते. सगळ्यांनी आम्ही काल इथे सोपटी केली, चिकन इथे शिजलं होतं, आंघोळ केली सगळे उठून इथे सगळे. काकाने इथे लय मस्त सोय केली, काकीने वगैरे चहा वगैरे. तिकडे पाठीमागे पाणी तापत आहे आणि चहा प्यायला आहे. एकदम रिफ्रेशिंग वाटतं. सगळे एक एक जण बघत आहेत. गावाकडचं फिलिंग लय भारी आहे आणि व्यवस्था लय भारी केली आहेत आमचे इकडची सिक्युरिटी. पाणी कंटिन्यू तापतोय नुसतं. हा बघा आता उठतोय. बोली की बोली, रात्री नाचला की ती. सकाळचा नाश्ता कांदे पोहे आणि मस्त वातावरण, सगळ्यांचा नाश्ता होतोय. सो मंडळी, आम्ही काल संध्याकाळी निघालो. आमची गाडी थांबत इकडे इकडे अशी आली आणि आम्ही पोचलो निडीमध्ये. काल हळदी झाली सकाळची वेळ. आता उठून 12:30 दीडचं लग्न आहे न्हावे गावी. इथून टाईम लागतो, पाऊण तास तरी लागतो बोलतात. तर नवरीकडे जायचं आहे. सो नवऱ्याच्या माणसाने आम्हाला इथे सोय केलेली. निडी गावात आपली माणसं भरपूर आहेत, कारभारी आणि हे मडवीचं आहे वगैरे. खूप छान माणसं आहेत इकडे आणि एकदम भारी वाटतं ना. रिलॅक्स मूड आहे आणि लय भारी. आजूबाजूला म्हणजे आम्ही आलो लग्नासाठीच, पण खरे अशी वाटत ट्रिप पण आहे आमची. म्हणजे दोन्ही काम झालं, काल पोपटी वगैरे गेली, त्याचा व्हिडिओ सेपरेट म्हणाल. पण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तुमचं प्रतिक्रिया करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सेव, टेक केअर, बाय.